कांदा होता त्याची पट्टी आली 4,900 रुपये आणि पहिल्या अवकाळी पावसामध्ये तर नुकसान झालंच झालं, पण मजुराकडून काढून ढीग लावल्याच्या नंतर 100% कांदा नुकसान झालंय. गारपिटीमुळे पूर्ण तुम्ही पाहता सगळा डॅमेज झालाय आणि शासन कुठलीही दखल घ्यायला तयार नाही. शासन इकडं फिरकत नाही, कुठलं पंचनामे नाही, काही नाही. शेतकऱ्याला सध्या आत्महत्या करण्याशिवाय पर्याय. चार एकर कांदा होता, 4 एकरमध्ये मला निघाल्या 300 पिशव्या वळच. त्याला मार्केट लागले 4 रुपये. ते मार्केटला सुद्धा न्यायला परवडत नाही. लहान लेकराला जसं आपण सांभाळतो तसं सगळ्या उन्हाळ्यात पाणी देऊन विजाच्या कडकडात पावसात वाचवून आज मार्केट करायच्या टायमाला त्याचे पैसे लागले 10,000 आणि 20,000. कुठलाही खर्च याच्यातून शेती करा शेती करा शेती करा, पण शेतकऱ्याला कुणीही वाली नाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठलीही यंत्रणा येऊन बांधावर पाहत नाही, काही नाही काही नाही. आता चाकरवाडी गावामध्ये जवळपास 500 ट्रक कांदा असा शेतामध्ये सोडून पडलाय. मी एकमेव आपवादक शेतकरी नाही, जवळपास शेतकऱ्यांचं प्रति शेतकऱ्यांचं 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख इथपर्यंत नुकसान झालं.